मैथिली ठाकूर यांच्यासारख्या अतिशय गुणी कलावंताचं गाणं या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे हा परिवाराच आपलो को सरस्वती का आशीर्वाद आहे. आप सरस्वती पुत्री हो, आपके दोनों भाई ऋषि और अयाची ये भी सरस्वती के पुत्र है, और आपके पिताजी का और आपके दादाजी का जो आशीर्वाद आपको मिला है, मुझे ऐसा लगता है कि आपने पूरे भारत को एक प्रकार से मोहित किया है, सम्मोहित किया है. और इसलिए मैं बहुत खुश हूँ कि आज मैं तो कई दिनों से आपको यूट्यूब पर सुनता रहा हूँ, लेकिन आज प्रत्यक्ष रूप से आपको सुनने का मौका मिला, ये भी मैं एक सौभाग्य समझता हूँ. फार सुंदर अशा प्रकारचं, आणि आता त्यांनी मराठी या ठिकाणी तुकडोजी महाराजांचं भजन म्हटलं, आणि खरं तर त्या मूळता बिहारी आहेत, पण मराठीचं त्यांचं जे डिक्शन होतं, प्रोनाऊन्सिएशन होतं, ते फ्लॉलेस होतं. त्याच्यामध्ये एवढासाही कुठेही असं वाटलं नाही की त्यांना मराठी येत नाही. हे मला असं वाटतं की एका चांगल्या गायिकेची आपल्याला या ठिकाणी जे गुण पाहायला मिळत आहेत.